नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर. मंडळी, तुम्हाला माझ्या पाठीमागे हे जे दिसतंय हे खूप विलक्षण असं एक फुलाचं झाड आहे. बघा, याला अनेक फुलांचे गुच्छ आलेले आहेत. तर आजच्या व्हिलॉगमध्ये आपण हे फुल नेमकं काय आहे, हे फुल कुठं आढळतं, किंवा याच्या मागच्या अनेक रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. बघा, या झाडाला खूप आकर्षक असे फुलं येत आहेत. बघा बघा, अशा प्रकारचे पांढरे शुभ्र फुलं तुम्हाला या फुलाला पाहायला भेटतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या श्रावण महिना चालू आहे. बघा, श्रावण महिना म्हटलं की आपल्याला माहिती आहे महादेवाचा महिना असतो हा. महादेवांच्या भक्तासाठी हा महिना खूप महत्वाचा असतो. महादेवांचे भक्त या महिन्यामध्ये अनेक मोठमोठ्या मंदिराला भेटी देतात, दर्शनासाठी जातात. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महादेवाला बेलाचं पान खूप प्रिय असतं. बघा, परंतु अगदी थोडक्याच लोकांना माहीत असेल की महादेवांना बेलाच्या पानाबरोबरच हे फूल सुद्धा खूप प्रिय आहे. असं म्हटलं जातं की जो कोणी भक्त महादेवाला हे फूल वाहील, अगदी भक्तिभावाने वाहील, त्याला महादेव नक्की प्रसन्न होतात. तर या फुलाचं नाव आहे बघा हजारी मोगरा, किंवा याला काश्मीरी बुके असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग आपण या फुलाबद्दल आणि या वनस्पतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये अगदी क्वचित आढळणारी ही वनस्पती आहे. बघा, ज्याला असे गुच्छाप्रमाणे फुलं येतात. बघा, जणू का एक बुके अशा प्रकारे याला फुलं येतात. म्हणूनच याला काश्मीरी बुके असं म्हटलं जातं. आणि हजारी मोगरा हे त्याचं मराठीमधलं नाव आहे. बघा, आणि हे महादेवाला अत्यंत प्रिय असणारं फुल आहे. बघा, तर याला बुके, काश्मीरी बुके म्हणण्यामागचं एक कारण असं असू शकतं, कारण हा बुके म्हणजे काय, गुच्छ आहे. बघा, याच्यामध्ये काय येतं, अनेक फुलं येतं. बघा, अगदी मोगऱ्यासारखं फुल आहे. बघा, आपल्या आपल्या प्रत्येकाने मोगरा पाहिलेलाच असेल, त्यासारखं हा हे फुल आहे. मी हे फुल तोडून घेतोय. बघा, अगदी मोगऱ्यासारखं हे फुल आहे. आणि मोगऱ्यासारखा त्याला सुवास आहे. बघा, आणि महादेवाला हे खूप प्रिय असणारं हजारी मोगरा नावाचं हे वृक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये ही वनस्पती आढळतच नाही. क्वचित एखाद्या भक्तांच्या घरी, एखाद्या महादेवाचा जो भक्त आहे त्याच्याच घरी ही वनस्पती तुम्हाला पाहायला भेटते. आणि खूप सुंदर, खूप सुवासिक अशा प्रकारची ही फुलं आहेत. बघा बघा, इथे कळ्याच्या स्वरूपात फुलं तुम्हाला पाहायला भेटतील. आपण शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्याची उपासना करतो, त्याला बेल फूल वाहतो, कारण शिवाला बेल खूप प्रिय आहेत असं आपल्याला माहिती आहे. परंतु भगवान शंकराला ही फुलंसुद्धा जितकी बेल प्रिय आहेत तितकीच प्रिय आहेत असं सुद्धा शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आढळतोय. बघा, आणि ही फुलं भगवान शंकराला किंवा भगवान शिवाला इतकी प्रिय का आहेत याच्या मागे सुद्धा एक आख्यायिका दडलेली आहे. ती आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेस भगवान शंकर रुष्ट होत असत त्यावेळेस पार्वती त्यांना मनवण्यासाठी ही फुलं घेऊन जात असत. कारण या फुलाचा सुगंध खूप छान आहे आणि खूप दूरवरपर्यंत हा सुगंध दरवळत असतो. आणि हे दिसायला झाडसुद्धा बघा किती आकर्षक आहे. मी थोडंसं पाठीमागून तुम्हाला दाखवते. याची पानंसुद्धा खूप आकर्षक आहेत, मोठमोठी अशी पानं आहेत. हजारी मोगरा असं या फुलाचं नाव आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये हे झाड अत्यंत दुर्मिळ आहे, क्वचित ठिकाणी तुम्हाला हे पाहायला भेटेल. आणि सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे अनेक महादेवांचे भक्त शंकराची उपासना करण्यासाठी, शंकराला प्रसन्न करण्यासाठी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहत असतात. परंतु कित्येक महादेवांच्या भक्तांना हे ठाऊक नसेल की महादेवांना बेलाबरोबरच हे हजारी मोगऱ्याचं फूलसुद्धा प्राणाहून प्रिय आहे. बघा, तर या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, ज्यावेळेस हे फूल असं कळी स्वरूपात असतं. बघा, हे फूल सध्या कळी स्वरूपात आहे. वेगवेगळे फुलं आहेत. बघा, इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल अशा याच्या दांड्या येतात. बघा, असे वेगवेगळ्या फुलांचा हा गुच्छ आहे. आणि ज्यावेळेस हे फुलं असे कळी स्वरूपामध्ये असतात त्यावेळेस याला हलकासा गुलाबी रंग आलेला आपल्याला दिसतोय. आणि त्यानंतर जेव्हा या कळ्यांचं रूपांतर फुलामध्ये होतात त्यावेळेस ती अशी पांढरी शुभ्र दिसतात. बघा, आणि अगदी छोटीशी किंवा अगदी अंधुकशी गुलाबी रंगाची छटा या फुलांच्या बाहेरील बाजूस आपल्याला दिसते. हे फूल दिसायला खूपच सुंदर आहे, त्याचप्रमाणे याचा वासही खूप सुवासिक आहे. त्यामुळे हे आपण आपल्या घराच्या जवळ लावू शकतो, कारण याची उंची खूप नसते. बघा, जास्तीत जास्त आपल्या कमरेपर्यंत उंच हे वाढू शकतं, म्हणजे अगदी झुडपासारखं हे दिसतंय. बघा, आणि याला बी वगैरे काहीही येत नाही. मग याची लागवड कशी केली जाते, समजा हे लावायचं कसं, तर बघा तुम्हाला दाखवते इथे मी. खाली काय, जिथे या झाडाची मुळं पसरलेली असतात त्या मुळालाच असे छोटे छोटे रोपटे फुटतात. बघा, आणि हे रोपटं उपटून आपण जर दुसऱ्या ठिकाणी लावलं तर सहजपणे ते फुटतं.
म्हणजे बघा, हे झाड जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लावायचं असेल तर हे छोटंसं रोपट आपण उपटून किंवा खांदून मुळासकट तोडून जर दुसऱ्या ठिकाणी लावलं तर ते अगदी व्यवस्थितपणे चिकटतं. आणि आपल्या घराच्या समोर जर एखादी छोटीशी बाग असेल, एखादा बगीचा असेल, तर त्या बगीच्यामध्ये जर ही रोपटे लावली तर आपल्या बगीच्याला खरंच नक्कीच सौंदर्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बघा. तर असं हे हजारी मोगऱ्याचं फूल दिसायला खूप सुंदर आहे, याचा सुवाससुद्धा खूप छान आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे महादेवाला अत्यंत प्रिय असणारं फूल आहे. आणि आपल्या भागामध्ये हे अतिशय दुर्मिळ वनस्पती आहे बघा, त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा खाटाटोप मी केलेला आहे. तर मंडळी, महादेवाला प्रिय असणारं हे फूल आपल्याला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे फूल जर आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आजच आपलं माझी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.